नैसर्गिक संकट जेव्हा कोसळतं तेव्हा काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो। तर पहिल्याच पावसात वीज कोसळून चक्क 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय। तर ही दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे जयपूरमध्ये। तर मान्सूनच्या पहिल्याच पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक नागरिक आमेर किल्ल्यावर गेले असता या किल्ल्यासमोर असणाऱ्या 500 मीटर उंचीच्या टॉवरवर अचानक वीज कोसळली आणि क्षणार्धात अनेकांना आपल्या जीवास मुकावं लागलं। तर या घटनेत चक्क 11 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत। दरम्यान वीज कोसळल्यानंतर आमेर किल्ल्यावर हजर असणारे सगळेच जमिनीवर कोसळले आणि त्यातील 11 जणांचा मृत्यू झालाय। तर इतर काही जणांना काही वेळाने शुद्ध आली तेव्हा काय घडलंय याची जाणीव झाल्यानंतर एका नागरिकाने पोलीस स्थानकात फोन केला आणि आपल्याला मदत करण्याची विनंती केली। तर यावेळी पोलिसांनी तातडीने किल्ल्याकडे धाव घेत मदत कार्यही सुरू केलं। दरम्यान पोलीस जेव्हा किल्ल्यावर पोहोचले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते आणि नेमकं काय घडलंय याची कल्पना अंधारात येत नसली तरी त्यांनी मोबाईल मधील टॉर्चच्या मदतीने शोध कार्य सुरू केलं आणि काही वेळातच SDRF ची टीम देखील मदतीसाठी हजर झाली। त्यानंतर जेव्हा ड्रॅगन लाईट लावण्यात आलं तेव्हा मात्र सर्वांच्याच पायाखालील जमीन सरकली। तर किल्ल्यावर इतस्थ माणसं विखरून पडली होती तर त्यातील काही जण निपचित पडली होती, काही जण विवळत होती, काही जण उठण्याचा प्रयत्न करीत होती। तर त्यातील जे जिवंत होते त्यांना SDRF च्या टीमनं तत्काळ कृत्रिम ऑक्सिजन देऊन शुद्धीत आणलं आणि हॉस्पिटलमध्ये हलवलं। त्यानंतर कोण जिवंत आहे आणि कोणाचा मृत्यू झाला याची खातर जमा करण्याचं काम सुरू झालं। तर शनिवारी रात्रीपासूनच सुरू असणारं हे काम सोमवार सकाळपर्यंत सुरू होतं। दरम्यान या किल्ल्याच्या परिसराचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला आणि नागरिकांच्या बचावासाठी 23 जणांचं गट तयार करण्यात आलं आणि त्यांनी वेगवेगळ्या भागात शोध कार्य सुरू केलं। दरम्यान घटनास्थळी 10 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या तर 27 जणांची सुटकाही करण्यात आली आहे। यावेळी सततचा पाऊस आणि घसरडा रस्ता यामुळे हे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होतं, मात्र अत्यंत सावधपणे सर्व जखमी आणि सर्व मृतदेह किल्ल्यावरून खाली आणण्यात यंत्रणेला यश आले।